अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून भाविकांची श्रद्धा असलेल्या सोनाळा येथील सद्गुरू औलीबाबा संस्थान ते संत मुक्ताई पायी पालखीचे जामनेर शहरातील विठाई ग्रुपच्या वतीने भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। या प्रसंगी नगर परिषद चौकात नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले। विठाई ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांच्याकडे या पालखीचा विश्राम होता। यावेळी त्यांनी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केले होते। तर सायंकाळी झालेल्या भजन संध्या कार्यक्रमाने जामनेर शहर भक्तिमय झाले होते। Nano Bamavali Pukara Nano Bamavali Pukara Nano Bamavali Pukara Nano Bamavali Pukara
Krishna Hare Krishna Hare Krishna Hare Rama 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 Rama
¡Vamos!
हरिभक्तपरायण कैलासवासी के एम बावीसकर सर माझे वडील यांच्या प्रेरणेतून गेल्या 25 वर्षापासून अथक असं या ठिकाणी आमचा कार्यक्रम सुरू आहे. परमेश्वर कृपेने हे फार मोठं ईश्वरी कार्य आहे की जे ईश्वरी कार्य परमेश्वर आमच्या हातून करून घेतो आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमच्या आई वडिलांनी जे संस्कार घातलेत, हरिभक्तपरायण भगवत महाराजांनी संस्कार घातलेत, तुमच्या वडिलोपाडचे जे संस्कार आहेत त्याची जे प्रेरणास्थान म्हणून या ठिकाणी आणि परमेश्वराची आमच्या परिवाराची आणि आमच्या सगळ्या मित्रपरिवाराची विठाई ग्रुपची पुण्य आहे की साक्षात आवलीबाबा आमच्याकडे एक रात्रभर वास्तव्याला राहतात आणि तो एक वेगळा आनंद आम्हाला प्राप्त होतो. आणि खरोखर या ठिकाणी हा तुम्ही जनसमुदाय पाहतायत, हे सगळं भावभक्ती जे वातावरण तयार झालेलं आहे हे बघतायत की अगदी परमेश्वरी वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि ईश्वरी शक्तीने ज्या ठिकाणी एवढे लोक सगळे एकत्र येत आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून हे काम चाललेलं आहे. आम्ही याच्यात काहीच करत नाही आहे, सगळं परमेश्वर आमच्याकडनं करून घेतो. म्हणून या ठिकाणी आमचा विठाई ग्रुपही या ठिकाणी आहे, विठाई ग्रुपचे सर्व कार्यकर्ते आहेत की जे एक एक दोन दोन महिने दिंडी पुढे असते पण त्याची आठवण दोन दोन महिने अगोदर आम्हाला येते आणि सगळे कार्यकर्ते एकत्र येतात, सगळे कार्यकर्ते संघटित होऊन काम करतात आणि त्याची सेवा करतात. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळते आणि साक्षात परमेश्वर आमच्याकडे या ठिकाणी एक रात्रभर थांबतात, संध्याकाळी येतात, पूर्ण शहरामध्ये प्रदक्षिणा होते आणि रात्री इथं महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. महाप्रसादही येईल असं नाही, काहीच कोणत्याही पद्धतीचं बंधन नाही. म्हणजे किती लोक महाप्रसाद घेऊन जातात हे परमेश्वरालाच माहिती असा आवडावे असा कार्यक्रम असतो. आणि परमेश्वराला विनंती करतो की देवा अशीच आमची सेवा आमच्याकडून करून घे, आमचं जेवढं असेल नसेल तेवढं पुण्य तुझ्या पदरात टाक आणि आमच्या पुढे येणाऱ्या पिढीलाही हे संस्कार घडू दे. हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि अशी सेवा आमच्या हातून घडत जाऊ दे. हीच आवलीबाऊ चरणी मी प्रार्थना करतो आणि सगळे विठाई ग्रुपचे आमचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, आमची जी मित्रमंडळी आहेत, आमचे सगळे आत्मेष्ट नातेवाईक असतील जे या कळत न कळत अप्रत्यक्षरित्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात त्यांनाही आशीर्वाद घडू दे. हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि विठाई ग्रुपतर्फे आपल्या जेबीएनचे पण आभार मानतो की त्यांनी आमच्या या वैभवी ईश्वरी कार्याला सहभागी करून आपणही त्यात सेवा दिली. परमेश्वर आपल्यालाही आपल्यालाही आपल्या जेबीएनलाही यश देईल या शंकांनी. सर्व भावी भक्तांचे आणि आवलीबाबा दिंडीमध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांचे, महाराज मंडळीचे, विणेकरी मंडळांचे, टाटकरी मंडळींचे आणि सर्व भावी भक्तांचे आमच्या विठाई ग्रुपतर्फे मी हार्दिक आभार मानतो आणि त्यांना या दिंडीनिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. पारंपरिक सालावादाप्रमाणे आम्ही ह्या विठाई ग्रुपमार्फत हा आवलीबाबांच्या दिंडीचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी साजरा करण्यात येतो आणि हे आमचे श्रद्धास्थान कृपारामजी बाबा यांनी चालवत आलेलं हे दिंडीचा कारभार आणि हा सौरभ प्रोग्राम आमचेच बंधू लहान बंधू नानाभाऊ भावस्कर हे सुद्धा या ठिकाणी त्यांचीच परंपरा चालवत आहे. तरी अशीच परंपरा आम्ही दरवर्षी जेवढे आम्हाला दिवस लागतील, पुढे जेवढे वर्ष लागतील त्यावर्षी आम्ही सर्व साजरा करत जाऊ आणि या निमित्तानं या सर्व आलेल्या वारकऱ्यांना मी या दिंडीनिमित्त हार्दिक शुभेच्छा करतो.
जय. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.